नमस्कार. सामान्य अभियोगता धारक संघर्ष समितीच्या वतीने आझाद मैदान येथे आपण शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल शिक्षक भरती एका टप्प्यात 55,000 या प्रमुख मागणीसाठी आझाद मैदान येथे आंदोलन करत आहोत. चलो विधान भवन, चलो मुंबई, चलो आझाद मैदान ही घोषणा घेऊन आज अभियोगता धारक आझाद मैदानावरती पोहोचलेले आहेत. आणि पहिल्या दिवसाचं आंदोलनाचं फलित जे असेल ते आपण पाहत आहात की आपल्याला उद्या शिक्षण मंत्र्यांनी भेटीसाठी बोलावलेलं आहे. सो याच धर्तीवरती सर्व अभियोजता धारकांना आवाहन करायचं आहे. 2,16,000 परीक्षा दिलेली आहे, आपण त्यांच्या लढाईचा लढतोय. सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उद्या जर तुम्ही आझाद मैदानामध्ये आलात तर नक्कीच तुमची जी मागणी आहे, आपल्या ज्या सर्व मागण्या आहेत ज्या फ्लेक्सवरती सुद्धा दिसत आहेत ते आपण ठामपणे मांडू. आणि लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आपण हे आंदोलन बंद करणार नाही. या ठिकाणी आज जे 17 तारखेचं आंदोलन मुंबई या ठिकाणी चालू आहे, या ठिकाणी मी उपस्थित आहे. तर आज हे आंदोलन आपलं सर्वांचं की भरपूर प्रतिसाद मुलांचा लाभत आहे की महाराष्ट्रातून विविध ठिकाणावर आपले अभियोजता धारक आलेले आहेत. तर माझं सर्वांना एकच विनंती आहे की आपल्या जे मागण्या आहेत ते शिक्षण मंत्र्यापर्यंत पोहोचायचे असतील तर आपल्याला सर्वांना उद्या या ठिकाणी हजर राहावंच लागेल. माझी तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे की उद्या आपल्याला शिक्षण मंत्र्यांनी वेळ दिलेला आहे भेटण्यासाठी. तर आपली जे मागणी आहे 55,000 शिक्षक भरती झालीच पाहिजे, पवित्र पोर्टल सुरू झालंच पाहिजे, यानुसार आपण तिथे बोलणार आहोत. त्यासाठी सर्वांनी यावे ही विनंती करतो. धन्यवाद सर. तमाम महाराष्ट्रातील अभियोगकांनी आझाद मैदान इथे विनंती करावी. आवाज आपल्याला ज्या शिक्षण मंत्र्यांनी बोलवलं आहे बरोबर, आपल्याला मुख्यमंत्री बोलवतो. माझी एकमेक आहे सगळ्यांनी आझाद मैदान इथे आजच्या आंदोलनाचं मला तरी वाटतं मंत्रालयात मंत्र्यांपर्यंत चांगल्याच प्रकारे दखल घेतली जात आहे. उद्या आपल्या आंदोलनाचा प्रभाव असा दिसून आला आहे की आपल्याला निश्चितच CM साहेब भेटू शकणार अशी दाट शक्यता आहे. म्हणून जास्तीत जास्त जेवढे सामान्य अभियोगता धारक मुंबईला येऊ शकतात, आम्हाला आपल्या आंदोलनाला पाठिंबा देऊ शकतात, त्यांनी तात्काळ सकाळी 9:30 आझाद मैदानावर हजर राहावे. धारकांना माझे एकच सांगणं आहे, अभि नाही तो कभी नाही. आपल्यालाही जे आपल्याला जी शिक्षक भरतीची लढाई आहे ही शेवटची लढाई ठरवायची आहे. आणि आपण सर्वांनी तळमळीनं या ठिकाणी एकत्र येऊया आणि आपल्याला आपल्या नोकरीसाठी न्याय मागून देऊया. कारण सरकार हे जेंडर एकाचं आहे आणि त्याला जनतेच्या शिवाय काय पादर फुटत नाही. आणि त्यांना पादर जर फोडायचं असेल आणि आपल्याला जर न्याय जर प्रवास घ्यायचा असेल तर सर्वांना एकच आव्हान करतो की तुम्ही सर्वांनी जनतेच्या नोकरीसाठी या ठिकाणी मुंबईमध्ये आझाद मैदान इथं हजर राहून आपल्या न्यायासाठी लढण्यास तयार राहू आणि लवकर इथं या. एवढंच मी तुम्हाला आंदोलनाचा पहिला दिवस आम्ही इथे सगळे आंदोलनासाठी जमलो आहोत. आणि सगळ्यांना माहितीच आहे आंदोलनाचा विषय आहे की 55,000 शिक्षक भरती एका टप्प्यात झालीच पाहिजे. आणि चला इथून पुढे आपण सगळे प्रयत्न करू. आणि ह्यासाठी उद्या CM साहेब शिक्षण मंत्र्यांची भेट होणार आहे, त्यासाठी तुम्ही इथे जमा. आपण सगळ्यांनी मिळून असे प्रयत्न करू की पवित्र पोर्टल लवकर सुरू करण्यात यावे आणि एका टप्प्यात शिक्षण 55,000 भरती सुद्धा एका टप्प्यात धारकांना नम्र विनंती. उद्या आपल्या आझाद मैदानावर माननीय शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री साहेबांनी अभियोगताधारकांची एक भेट आयोजित केलेली आहे. तरी सर्व अभियोगताधारकांनी आझाद मैदान या ठिकाणी येण्याची कृपा करावी आणि आपलं आंदोलन आणि आपली मागणी एकाच टप्प्यात 55,000 शिक्षक भरती झालीच पाहिजे या मागणीचा पाठपुरावा करून आपण ही मागणी पूर्ण करून घ्या. मी ज्ञानेश्वर गायकवाड या ठिकाणी आजच्या या आंदोलनामध्ये माझी कामावर असताना सुद्धा या ठिकाणी उपस्थिती दर्शवली. सर्व या ठिकाणी आपले उपस्थित असलेले पोलीस प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी आपली वेळोवेळी चौकशी केली. आपली उपस्थिती संख्या प्रत्येक वेळेस विचारत होते, त्याप्रमाणे आपल्या आंदोलनाची दखल नक्कीच या ठिकाणी घेत आहेत. त्यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त या ठिकाणी येऊन आपली उपस्थिती दर्शवली आणि आपल्या हक्काची नोकरी मिळवण्यासाठी